नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे 26 सप्टेंबर रोजीची दिवसभराची पावसाची अपडेट. 26 सप्टेंबर रोजी नेमका राज्यामध्ये पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे ही संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तसेच हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज देखील आपण या ठिकाणी पाहणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे आहेत त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे 26 सप्टेंबर रोजी सुद्धा आपल्याला पावसाचा प्रभाव जो आहे तो अनेक ठिकाणी दिसून येणार आहे. अनेक भागामध्ये वातावरण स्वच्छ असेल तर अनेक भागामध्ये मात्र मुसळधार पावसाची सुद्धा सक्रियता आपल्याला जाणवणार आहे. आज जे आहे आपल्याला संध्याकाळपासनं पावसाचा जोर हा वाढलेला दिसणार आहे आणि 27 तारखेपासनं पावसाची जी सक्रियता आहे ती आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये दिसून येणार आहे. त्यामध्ये मुसळधार अशा प्रकारचा पाऊससुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये सक्रिय असेल. आज 26 सप्टेंबर रोजी आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये दिसून येणार आहे. पावसाला जो आहे काही भागांमध्ये जास्त जोर नसणार आहे, हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल, तर काही भागांमध्ये मात्र संध्याकाळपासून अतिशय जोरदार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता असणार आहे. यामध्ये कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या भागामध्ये आपल्याला पुढील 7 ते 8 तासांमध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय दिसणार आहे. पावसाची सक्रियता ही मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह असणार आहे. तसेच समुद्र किनारपट्टीवरील जो भाग आहे त्या भागात सुद्धा आपल्याला अत्यंत जोरदार अशा प्रकारच्या पावसाची जी सक्रियता आहे ती सक्रियता दिसून येईल. त्यानंतर मध्य महाराष्ट्राकडे वळता, मध्य महाराष्ट्रात आपल्याला सातारा जिल्हा व सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची सक्रियता दिसून येणार आहे. पुढील 4 ते 5 तासांपासूनच रिमझिम अशा प्रकारचा पावसाला सुरुवात झालेली असेल, तर संध्याकाळपासून मात्र पाऊस जो आहे त्याने जोर पकडलेला असणार आहे. अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस संध्याकाळपासून सक्रिय राहणार आहे. सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागात मात्र पावसाची जी सक्रियता आहे ती थोडी कमी बघायला मिळणार आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला अनेक भागात सक्रिय दिसेल, मात्र काही भागांमध्ये मात्र वातावरण कोरडे असेल. मराठवाड्याचा विचार करता मराठवाड्यामध्ये पैठण, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जालना हा जो भाग आहे या भागामध्ये ढगाळ वातावरणाचा दिवसभर प्रभाव आपल्याला दिसून येईल. सायंकाळच्या वेळेला हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरीत बरसताना त्या ठिकाणी दिसून येतील. त्यानंतर धाराशिव, लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस सक्रिय असेल. दिवसभर ढगाळ वातावरण सक्रिय असेल, तर सायंकाळच्या वेळी अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस सक्रिय असेल, तर काही भागांमध्ये मात्र पावसाची रिमझिम आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर विदर्भाचा विचार करता पूर्व विदर्भामध्ये मात्र पावसाचा चांगल्या प्रकारचा जोर आपल्याला त्या ठिकाणी सक्रिय दिसणार आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग आहे या भागामध्ये पुढील 3 ते 4 तासांनंतरच आपल्याला पावसाची भली मोठी सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल. जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पूर्व विदर्भात सक्रिय राहणार आहे. पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, पांढरकवडा, जळगाव, जामत, नांदुरा, संग्रामपूर हा जो भाग आहे या भागात मात्र पाऊस जो आहे पावसाची सक्रियता मध्यम स्वरूपाची असेल. अनेक भागांमध्ये वातावरण आज दिवसभर कोरडे असणार आहे, तर काही भागांमध्ये मात्र सायंकाळी हलक्या स्वरूपाच्या पावसाची रिमझिम आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. उत्तर महाराष्ट्राचा विचार करता त्या ठिकाणी जळगाव, खान्देश, धुळे, नंदुरबार या भागामध्ये वातावरण कोरडे राहणार आहे. रात्रीच्या वेळेस आपल्याला 9 ते 10 वाजल्याच्या दरम्यान पावसाचा थोडा प्रभाव त्या ठिकाणी दिसून येईल, मात्र पावसाला जोर नसणार आहे. नाशिक, इगतपुरी, त्र्यंबक या भागात मात्र सायंकाळपासून आपल्याला पावसाची मोठी सक्रियता त्या ठिकाणी दिसून येईल. दुपारी 4 वाजल्यापासून त्या ठिकाणी पाऊस सक्रिय झालेला असेल, तर पुढील 3 ते 4 तासांमध्ये पावसाची सक्रियतेत वाढ झालेली असणार आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता पुणे जिल्हा व नगर जिल्हा, पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला अनेक भागात त्या ठिकाणी जे आहे रिमझिम अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो सक्रिय दिसणार आहे दुपारी 2 ते 3 वाजल्यापासून, तर नगर जिल्ह्यामध्ये मात्र समान परिस्थिती असेल, तर तिथंसुद्धा आपल्याला रिमझिम अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता अनेक भागात दिसून येईल, तर काही भागांमध्ये वातावरण हे कोरडे राहणार आहे. तर अशा प्रकारे जे आहे एकंदरीत संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची आज सक्रियता दिसून येईल. पावसाला जास्त जोर नसणार आहे, पण मात्र पावसाची सक्रियता आपल्याला अनेक भागामध्ये त्या ठिकाणी दिसून येणार आहे.
हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार हा जे आहे वातावरणामध्ये जर बदल झाला तर पावसाच्या सक्रियतेमध्ये सुद्धा वाढ होऊ शकते आणि 27 तारखेपासून आपल्याला राज्यामध्ये संपूर्ण राज्यात सर्वदूर सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊससुद्धा बघायला मिळेल असे सुद्धा त्यांनी त्यांच्या हवामान अंदाजामध्ये सांगितलेले आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे। तर हीच होती आपली 26 सप्टेंबर रोजीची पावसाची अपडेट। तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा। तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत। तोपर्यंत मी इथंच थांबतोय। धन्यवाद।